कधी नवीन केलाय? 20 जागा तुम्ही भाजप सोबत फिक्स केलं म्हणजे काय असतो? फिक्सिंग करून म्हणजे काय? फिक्सिंग म्हणजे काय? त्या जागा तुम्ही म्हणजे त्या 20 जागे आम्ही भाजपचा दारून पराभव करणार, त्याला फिक्स म्हणतो. प्रकाशजी ज्या फिक्स म्हणतायत जागा आम्ही भाजप बरोबर फिक्स केल्या, तिथे भाजपनं आपला पराभव मान्य केले. राजकारण आम्हालाही कळतं, राजकारण आम्हालाही कळतं, देशाचं संविधान जास्त आम्हाला कळतं, कारण आम्ही तो संघर्ष करतो. आणि लोकमान्य जनमानस काय आहे महाराष्ट्रात आणि कोण कोणाविषयी काय बोलत हे सुद्धा आम्हाला माहित. या महाराष्ट्रामध्ये आम्ही माननीय प्रकाश आंबेडकर यांनी आमच्या बरोबर राहावं यासाठी अटोकाट प्रयत्न केले, विनवण्या केल्या, प्रेमानं हातही जोडले की आपण चळवळीचं नुकसान करू नये अशी आमची भूमिका आहे. संविधान रक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिष्ठेसाठी महाविकास आघाडी बरोबर आपण यावं. या देशात लोकशाही धोक्यात आहे, हुकुमशाही धडक मारते, आपला धडका मारते, आणि अशा वेळेला प्रकाश आंबेडकर हे आमच्या बरोबर असावे ही आमच्या सगळ्यांची भूमिका. त्यांनी ज्या जागा मागितल्या त्यातल्या आम्ही त्यांना 6 जागा देऊ केल्या. हे जर मी खोटं बोलत असेल असं ते म्हणतात तर नाना पटोले आहेत, पृथ्वीराजजी चव्हाण आहेत, काल पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी सुद्धा काल त्या संदर्भात परखड वक्तव्य केलं. वंचित बहुजन आघाडी संदर्भात अत्यंत परखड वक्तव्य कोणी केलं असेल ते पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी केलं, कारण ते पाहत होते. पृथ्वीराज चव्हाण असतील, नाना पटोले असतील, बाळासाहेब थोरात असतील, जयंतराव पाटील असतील, शरद पवार साहेब असतील, या सगळ्यांनीच विनंती केली होती या आपण एकत्र जाऊ. ठीक आहे, त्यांची इच्छा, आम्ही त्यांच्याविषयी कायम आदरभाव ठेवू. त्यांनी त्यांचा एक मार्ग स्वीकारले पण तरी सुद्धा कधीतरी आमचे रस्ते एकत्र येतील. देश संकटात असताना, संविधान संकटात असताना जे एकजुटीच्या लढ्यामध्ये एकत्र राहत नाही, मला असं वाटतं की देश त्याची नोंद.